आज काय माहितीये का तुम्हाला? काय आहे? आज होळी आहे आणि आज कोण येणार आहे? पंतप्रधान येणार आहेत. नाही हो, बाबू येणार आहे मुंबई वरून. अरे हो, बाबू येणार आहे, मी विसरलो. साऊथ इन काकूच्या जमिनीचा सौदा करून टाकला मी. बाई काय सांगता, हो ती तर जमीन विकायला तयार नव्हती ना. माई मी सरपंच असताना कोणाची हिम्मत आहे नाही म्हणायची. आता बघा मी कसा कोकणचा विकास करतो ते. आई, अरे बाबू आता होई इकडे नाही होत. अरे होई त्या भैयाकडे गुप्ताकडे होते. काय म्हणा, मला एक सांग, हा जो काल धांगड धिंगाणा सुरू होता ती माणसं कोण होती ग? कोण म्हणजे? आपल्याच वाडीतली ती, तो गुप्ता आणि अण्णा शेट्टी. आणि तो अगरवाल आहे ना, त्याने बाबी टवटेची जागा विकत घेतली. याने ना आपल्या फणसाकडची जमीन आहे ना ती विकून टाकली. जमीन विकली आणि मला एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही तुम्ही. स्वतःची हाऊस मौस पूर्ण करता करता एक दिवस स्वतःच्या मुलाला पण विकून टाकाल. तो सरपंच गावच्या लोकांना सांगतो जमीन विका. काय करू मी जमीन विकून? तुम्हाला जमीन विकायची नाही ना? नाही विकायची आहे ना? नका विकू. या कोकणात घुसलेलं बाहेरचं पाणी मला बाहेरच काढायचं आहे. आता बघूयात कोण रोखतं ते. आजपासून मी इथेच मुंबईतला नोकरीवर लातच मारणार आहे मी आता. अहो सरपंच ना तुम्ही, गावातल्या लोकांचा विकास करायचं सोडून त्यांना दारू पाजताय, त्यांना धमकावताय आणि जमीन विकायला भाग पाडतायत. कोणाच्या जीवावर? हे बाहेरून ने परप्रांती आलेत यांच्या जीवावर? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि कोकण ही परशुरामाची कन्या. आणि या शिवरायांच्या भूमीत आपण असे सरदार विखुरलेले का? नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.